नमस्कार, सुप्रभात, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आहे. शिवसेना नेमकी कुणाची यावरती निर्णय घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाला दिलेली मुदत आज संपुष्टात येते आणि त्यामुळेच केंद्रीय निवडणूक आयोग धनुष्यबाणाचा हक्क कोणत्या गटाकडे सुपूर्द करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शिंदे गटानं सादर केलेल्या पुराव्यावरती निवडणूक आयोग काय निवडणूक चिन्हाबाबत काय निर्णय घेणार की फक्त यासंदर्भात सुनावणी करणं हे निश्चित होणार आहे. निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना 7 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्र सादर करण्यास सांगितलंय आणि त्यामुळे आज ठाकरे गटाच्या वतीनं कोणती कागदपत्रं आयोगाला दिली जातात आणि आयोगासमोर कोणता युक्तिवाद केला जातो हे देखील महत्वाचं आहे पाहणं. तर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होते आणि 14 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम सर आपल्या सोबत जोडले गेले. सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आता निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोग काय निर्णय देणार या संदर्भात जे आज कळणार आहे यावरती काय सांगाल? निवडणूक आयोगाची प्रक्रिया अशी असते की संबंधित दोन्ही पक्षांच्या गटांना पुरावे दाखल करावे लागतात आणि त्याप्रमाणे शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलेली आहे. अर्थात याच्यानंतरचा हा युक्तिवादाचा भाग असतो आणि जर निवडणूक आयोगाच्या असं लक्षात आलं की हा पुराव्याचं नोंदणीचं काम एक तर तोंडी पुरावा आणि लेखी पुरावा त्यांनी प्रतिज्ञापत्रावरती हजर केलाय, पण समजा संबंधित गटाचं जर म्हणणं असेल की तोंडी पुरावा देखील घेणं जरुरीचं आहे तर निवडणूक आयोगाला हा पुरावा नोंदवून घ्यावा लागतो, नंबर एक. नंबर दोन, त्यानंतर निवडणूक आयोग या संदर्भात निर्णय देऊ शकतो. माझ्या मते आज याला पूर्ण हा निकाल हाती येणार नाही, परंतु शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून मात्र हा युक्तिवाद करण्यात येऊ शकतो की निवडणूक चिन्ह आम्हाला मिळावं आणि अशा वेळेला जर निवडणूक आयोग फायनल निकाल देऊ शकत नसेल तर निवडणूक चिन्ह त्या निवडणूक आयोगाला गोठवावं लागेल. हा नंबर दोन झाला. नंबर तीनचा प्रश्न असा आहे की जोपर्यंत ही अंधेरी विधानसभेच्या निवडणुकीची फायनल डेट जोपर्यंत कोणकोण उमेदवार कोणत्या गटाकडून उमेदवार उभे आहेत हे निश्चित होत नाही तोपर्यंत देखील याला निवडणूक चिन्हाला फार महत्व राहणार आहे. याला अर्थ असा होईल की शिंदे गट आणि ठाकरे गट हे या अंधेरीच्या निवडणुकीत लोक आपला उमेदवार उभे करणार आहेत की नाही या संदर्भात देखील त्यांना स्पष्टपणे खुलासा निवडणूक आयोगापुढे द्यावा लागेल. जर समजा एखाद्या गटाने सांगितलं आम्ही उमेदवार उभं करणार नाही तर मग मात्र निवडणूक आयोग त्या संदर्भात काय निर्णय घेईल हे आज सांगता येणं कठीण आहे. बरं, आणि दोन्ही गटांना आजपर्यंत खरं तर पुरावे सादर करायचे होते, कागदपत्र सादर करायची होती. अजूनही ठाकरे गटाकडून काही कागदपत्र आयोगाकडे गेलेली नाही आहेत. शिंदे गटाकडून मात्र आपलं प्रतिज्ञापत्र गेलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी आपल्यासोबत किती जण काय आहेत या संदर्भातली सगळी माहिती पुरवलेली आहे. त्यामुळे आज सुनावणी होते का निर्णय होतो याकडे तर लक्ष असेलच, मात्र ठाकरे गटाकडून सुद्धा तशी माहिती येणं अपेक्षित आहे. आज निश्चित शिंदे गटांनी प्रतिज्ञापत्राद्वारे ऑर्गनायझेशन विंग आणि इलेक्टिव्ह विंग म्हणजे निवडून आलेले लोकप्रतिनिधी विधानसभेत आणि लोकसभेमध्ये हे कसे प्रतिनिधी त्यांच्या गटाचे याबद्दल त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. त्याचप्रमाणे शिवसेनेची जी ऑर्गनायझेशन आहे, संघटना आहे, या शिवसेनेच्या पक्षातील पदाधिकारी आमचेच आहे असा दावा देखील शिंदे गट करीत आहे. आणि त्याच्यामुळे आता ठाकरे गटाकडून देखील आपलं बघितलं पाहिजे की आज ते कुठला पुरावा हजर करतात आणि हा सगळा पुरावा व्हॉल्युमिनस पुरावा असल्याकारणाने निवडणूक आयोगाला हा सगळा पुरावा बारकाईने तपासावा लागेल, त्याची खातरजमा करावी लागेल, याला किती कालावधी लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगापुढे निश्चितपणे हा गंभीर प्रश्न उभा राहू शकतो की या निवडणुकीमध्ये या निवडणूक चिन्हाबद्दल वाद मिटवायचा का नाही, का निवडणूक चिन्ह गोठवावं जर निवडणूक आयोग या निर्णय लवकर म्हणजे विधानसभेच्या उमेदवारांचं जोपर्यंत फायनल डेट होत नाही तोपर्यंत काय करायचं हा देखील निवडणूक आयोगापुढे महत्वाचा प्रश्न असेल. बरं, म्हणजे यामध्ये 3 पर्याय दिसत आहेत. एक तर धनुष्यबाण हे चिन्ह कुठल्या तरी एका गटाला मिळेल, नाहीतर मग ते गोठवलं जाईल. आणि जर निवडणूक आयोगानं हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला तर मग ही सिच्युएशन कशी असेल? निवडणूक आयोगाने समजा चिन्ह गोठवलं तर निश्चित त्याबद्दल एखाद्या पक्षाने गटाने जर निवडणूक त्यांना उभं राहायचं असेल या विधानसभेत तर ते सर्वोच्च न्यायालयात त्याला दाद मागू शकतात.
बरं, म्हणजे निवडणूक आयोग यावरती काय निर्णय घेत आहे त्यावरती पुढची सगळी दिशा अवलंबून असणार आहे. त्यामुळे पोटनिवडणुकी हा नुसतं निवडणूक आयोग काय निर्णय घेते यावरती नाही, परंतु शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून काय पवित्रा घेतला जातो अंधेरी विधानसभेच्या निवडणुकीबाबत याबद्दलवरती देखील हे अवलंबून असणार आहे. कारण समजा शिवसेनेच्या एका गटाकडून उमेदवार उभं करण्याचं नाकारलं किंवा उभं करत नसतील तर मग दुसरा गट म्हणू शकतो आणि अशाही परिस्थितीत ते जर सिम्बॉल फ्रीज झालं, गोठवलं गेलं, तर त्याविरुद्ध ते सर्वोच्च न्यायालयात जाऊन सांगू शकतात की दुसरा गट तो उमेदवारही उभा करत नाहीये, चिन्ह यावेळी या निवडणुकीपुरता का गोठवावं. आणि म्हणून दोघी गटांच्या तर्फे काय रणनीती वापरली जाते हे बघणं महत्वाचं ठरेल. जी सर, खूप धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी तुम्ही बोललात त्याबद्दल. तर खूप महत्वाची माहिती दिली आहे ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम सर यांनी. आता निवडणूक आयोग काय निर्णय देत आहे याकडे सर्वांचं लक्ष आहेच, कारण ज्या पद्धतीनं आजपर्यंत मुदत देण्यात आलेली होती दोन्ही गटांना आपली कागदपत्र सादर करण्यासाठी, त्यानुसार शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्र तर सादर करण्यात आलेलं आहे. ठाकरे गटाकडून आज ही कागदपत्र सादर केली जाण्याची अपेक्षा आहे. आणि त्याचसोबत अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा हे धनुष्यबाण चिन्ह कुणाकडे जातं किंवा या निवडणुकीमध्ये शिंदे गट आपला उमेदवार देतं का याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. आता दसरा मेळाव्यानंतर शिवसेने